आगामी वर्षात पश्चिम बंगालच्या 4 राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचा कल हा गड वाचवण्याकडे असणार आहे. तर लोकसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्याने भारतीय जनता पार्टी जोरदार मुसंडी मारून पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सी वोटर यांनी केलेल्या सर्व्हेत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येईल असा दावा करण्यात आला आहे. केंद्र निवडणूक आयोगाने अद्याप कोणत्याही राज्याच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. तरीही आतापासूनच जनतेचा कौल घेण्याकडे ओढा वाढत चालला आहे. सी वोटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला 2% आणि 53 जागांचे नुकसान होऊ शकते. मागील निवडणुकीच्या तुलनेत टीएमसीला 43% मते मिळतील तर 158 जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजपला 37.5% मते मिळतील तर 102 जागांवर विजय मिळून भाजप तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत मोठे नुकसान सोसावे लागू शकते. या आगामी निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 30 जागा मिळतील असेही सर्व्हेत म्हटले आहे. ममता बॅनर्जी ह्या सर्वाधिक पसंती असलेल्या मुख्यमंत्री उमेदवार म्हणून पुढे येतील. मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांना 48.8% नागरिकांची पसंती दर्शविली आहे. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष दुसऱ्या आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पश्चिम बंगाल मधील 37.17% नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे.